हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविध नाथ सविध नाथ सविध मी स्वातीवीरा कोयंडे उपासना केंद्र भांडुपूर 2002 पासून आम्ही बापू परिवारात सामील झालो आहोत. थोड्या दिवसांनी गुरुपौर्णिमा आलेली, आम्ही नुकतंच तिथे बापू परिवारात आलेलो. गुरुपौर्णिमेला माझ्या बहिणी, एका बहिणीचे मिस्टर आणि मी व माझा मुलगा गुरुपौर्णिमेला दर्शन घेण्यासाठी गेलो बापूंचा. माझा मुलगा जवळजवळ 2.5 वर्षाचा होता, लहान होता. मी त्याला असं हातावर घेतलेलं. तो छोटा असल्यामुळे तो खाली राहायचा नाही, तो नेहमी त्याला उचलूनच घ्यायचं लागायचं. तर मी उचलून घेतलेलं त्याला कंटिन्यू. आणि लाईन तर भरपूर होती गुरुपौर्णिमेला, खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. म्हटलं कसं काय होणार आपलं, तर बापूला काळजी असतेच ना आपल्या मुलांची. लगेच एक व्हॉलंटियर माझ्याजवळ आले, ते म्हणाले तुम्ही बाळाला घेऊन उभे आहात तर तुम्ही थोडं पुढे जाऊन मी तुम्हाला पुढे सोडतो, तिकडून फक्त थोडी लाईन लावा आणि मग तुम्हाला दर्शन मिळेल लवकर. म्हटलं ठीक आहे. आणि मी बापूंना नमस्कार करते, मुलगा माझ्या हातात आहे. तर मी बापूंना सांगते, बापू हा खूप कमी बोलतो, आता हा बोलतच नाही जास्त करून, बोलतो पण 1-2 शब्द बोलतो. आणि ह्याचं कसं होईल, म्हणजे हा मुलगा बोलू देत, ॲक्टिव्ह होऊ देत, असं मला सगळं मी त्याचीच चिंता बापूंना माझ्या सांगत होती, मनापासून कळवून सांगत होती. तर बापू मला आशीर्वाद देत आहेत की होईल होईल, म्हणजे बापू सांगतायत आशीर्वाद देऊन की चांगलं होईल, तू कशाला काळजी करते. पण माझं मन, आईचं मन, मला मी सारखं तेच बापूंना सांगत होती, बापू की तुम्ही मला ह्याला आशीर्वाद द्या, हा मुलगा लवकर बोलू दे, ह्याचं सगळं चांगलं होऊ दे. तर बापूंनी मला खुण्याने सांगितलं की बाळाचं सगळं चांगलंच होईल. आणि बापूंनी असा पण हात केला, मी आहे ना, तू नको काळजी करू, असं बापूंनी सरळ सांगितलं तिकडे मला. मग तर मी एकदम आनंदितच झाले, साक्षात बापू आपल्याशी बोलले, म्हणजे माझा आनंद एकदम म्हणजे खूप वाढलेला. आणि मी त्या आनंदातच खाली आले. नंतर माझ्या बहिणींना भेटले, त्यांचं पण दर्शन झालेलं. त्यांना सांगितलं बापूंनी अवधूतविषयी खूप हे सांगितलं की मी आहे ना, तू नको काळजी करूस. ते तर झालं, म्हणजे बाळ छोटं होतं 2.5 वर्षाचं. आणि त्यानंतर लगेच मला दुसरा अनुभव आला, कारण सद्गुरूंनी संकट येण्या अगोदरच त्याची पूर्व त्याचं निवारण्याची तयारी केलेली होती माझ्या बापूंनी. थोड्याच दिवसात आम्ही गावी गेलो गणपतीला, गणपती उत्सवासाठी गावी गेलो. येताना आम्ही लक्झरीने आलो आणि चेंबूरला उतरलो. चेंबूरला आम्ही रिक्षात बसलो, रिक्षा केली, आम्हाला भांडुपला यायचं होतं. आणि कांजूरलाच आमच्या रिक्षेचा ॲक्सिडेंट झाला, कारण कांजूरला रोडच्या साईडला मोठमोठे दगड होते आणि त्यावेळी ती रिक्षा पूर्ण क्रॉस झाली. ती क्रॉस व्हायच्या अगोदरच माझं नामस्मरण चालूच होतं. मी जशी रिक्षात बसले तेव्हा पण माझं नामस्मरण चालूच होतं. ओम म्हणे सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमा, असं मी सारखं बापू माझ्याकडनं म्हणून घेत होते. त्यात सद्गुरूचीच ती इच्छा होती. आणि ती रिक्षा जेव्हा अशी कलंडली तेव्हा माझा मुलगा खाली होता, तो दगडाला त्याचं डोकं आपटलं. आणि त्याच्यावरती मिस्टर होते, मिस्टरने रिक्षा एका हाताने धरून धरली, म्हणजे धरली अशी रिक्षा. आणि मग आम्ही थोडी जण होतो, त्याचे काय झालं ते मला कळलंच नाही. मी बापू म्हणून किंचाळली, ज्यावेळी रिक्षा अशी कलटली ना तेव्हा मी बापू म्हणून किंचाळली जोरात. आणि त्यावेळी मला पुढचं काही दिसत नव्हतं, आम्हाला म्हणजे मला तरी दिसलं नाही. माझी मुलगी पण म्हणते आई पूर्ण काळू काढलेला डोळ्यांवरती. आणि माझं पण टेस्ट झालं, मला काहीच दिसलं नाही. जेव्हा मी रिक्षातून आम्हाला बाहेर काढलं तेव्हा बघतो तर मुलाच्या डोक्याला मार लागला, असं मला माझे मिस्टर बोलले. आणि मिस्टरांचा पण एक हात निखळलेला सांध्यातनं, उजवा हात. आता एवढा मोठा प्रसंग येऊन गेला, पण काय माहिती देवाने अगोदरच सामर्थ्य आणि त्याचा कृपा आशीर्वाद दिलेला आमच्यासाठी गुरुपौर्णिमेला. आणि त्याचंच ते एक म्हणजे खूप उदाहरण आहे, कारण माझा मुलगा जरा पण रडत नव्हता, एवढं लागून सुद्धा त्याच्या डोक्याला, फक्त थोडा थोडा आई 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 करत होता. आणि तरी माझे मिस्टर मुलगी त्याला लागलंय, मग तो रुमाल पकडला त्याच्या डोक्याला आणि ताबडतोब एक जोडपं आलं. आणि ही गोष्ट पहाटेची आहे, सकाळी 4:30 ची असणार. आणि त्यावेळी एक जोडपं आले, त्याने आम्हाला रिक्षा दिली. ती रिक्षा पकडून आम्ही अनिकेत हॉस्पिटलला आलो इथे कांजूरला. अनिकेत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते, त्यावेळी नर्सेस होत्या. तर नर्सेसना मी सांगितलं बाळाला एवढा मार लागलाय, मला वाटतं बघा तुम्ही आता डॉक्टरांना बोलवा. तर त्यांनी बोलवलं डॉक्टरांना, पण डॉक्टर काय लगेच नाही आले, थोड्या वेळाने आले असतील. आणि खूप काळजी वाटत होती, आता ह्याचं कसं होणार काय होणार. आणि ॲक्च्युली मी काचेत न एका रूममध्ये डॉक्टर असताना मी ती जखम बघितलेली. जखम खूप खोलवर होती त्याची, एवढी चांगली जखम होती लांब. आणि ती जखम बघूनच मला आणि माझ्या मुलीला कसतरी झालं, बाळाचं तर काय होणार माझ्या. पण बापूंवर पण पूर्ण विश्वास होता की माझा बापू आहे ना, तो सगळं चांगलंच करणार आहे, तो त्याला म्हणजे
सगळं वाचेल म्हणजे वाचणार तर होताच, तो प्रश्नच नाही आहे बापूंच्या कृपेने, पण सगळं चांगलं होईल. आणि त्यानंतर थोडाच वेळ डॉक्टर आले, डॉक्टर म्हणाले की ह्याला टाके घालावे लागतील. म्हटलं ठीक आहे तुम्ही घाला टाके. आम्ही तिथे बाहेर होतो थांबलेलं आणि मग डॉक्टरांनी ती ट्रीटमेंट केली, त्याला टाके घातले. हे 36 टाके पडले त्याच्या डोक्याला. एवढं मोठं ऑपरेशन झालं आणि नंतर ते ऑपरेशन, ते टाके ऐकूनच एकदम वाईट वाटलं खूप. पण बापूंवर पूर्ण विश्वास होता की देव माझा आहे आमच्या बरोबर. आणि डॉक्टर पण म्हणाले की जखम थोडी जरी आत गेली असती तरी मेंदूला मार बसला असता बाळाच्या तुमच्या. तर मी म्हणाले मनात, माझे बापू होते ना म्हणून माझा मुलगा वाचला, त्यांचे कृपाशीर्वाद होते आमच्या जवळ, त्यांचे आशीर्वाद होते आमच्या बरोबर म्हणून माझा मुलगा वाचला. हरिओम श्रीराम अंबत.